रब्बी हंगामातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या सोलापूर आणि नगरमधल्या 1053 गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर. विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्कही माफ. नांदेड जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाला न्यायालयाचा दणका दिला. मोबदला द्यायला टाळाटाळ करणाऱ्या विभागातलं साहित्य जप्त. जायकवाडीतून सोडलेलं पाणी 8 दिवसांचा प्रवास करून अखेर आज पोहोचलं परभणीत. परभणी जिल्ह्यातल्या 3 शहरांसह 50 गावांना होणार पाण्याचा फायदा. भुसावळ शहरातलं पाणी संकट गंभीर. 2-3 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक. पाण्यावरून राजकारण होत असल्याचा आरोप. दुष्काळावर मात करत लातूरच्या शेतकऱ्यांना फुलवला जिद्दीचा मळा. तंत्रशुद्ध शेती पद्धतीनं मिरचीच्या शेतीतून लाखोंचं उत्पादन. आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका. नांदेडच्या अपंग शिक्षिकेचा प्रेरणादायी उपक्रम. नमस्कार, मी विशाल. गावकडच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सुरुवात करूया. चला, राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्या संदर्भातल्या घडामोडी काय आहेत आत्तापर्यंतच्या, त्यावरती आपण एक नजर टाकूयात. त्यातल्या त्यात ग्रामीण भागाला काय मिळतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यासाठी काय आहे त्याबद्दलची बातमी आहे. राज्यातल्या रब्बी दुष्काळग्रस्त गावांना आज काहीसा दिलासा मिळाला आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी आज विधान परिषदेत निवेदन दिलं. 2015-16 रब्बी हंगामातील आणेवारी 50% कमी असणाऱ्या 1053 गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. आणि यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 408 गावं, सोलापूर जिल्ह्यातली 645 गावं यामध्ये याचा समावेश आहे. आणि यानुसार शेतकऱ्यांना काही सवलती देण्यात आल्या आहेत. कृषीपंपात वीज 33.5% इतकी सूट देण्यात आली, तर विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्यात आली आहे. टँकरने पाणी पुरवठा, शेतकरी कर्ज वसुली स्थगिती देण्यात आली आहे. सहकारी पीक कर्ज पुनर्गठन आणि शेतीपंपाची वीज खंडित न करणे या सवलतींचाही यामध्ये समावेश आहे. यामध्ये नेमकं काय दिलासा मिळाला त्यावरती आपण एक नजर टाकूयात. रब्बी हंगामात 50% कमी आणेवारी असलेल्या 1053 गावांचा समावेश करण्यात आला. यामध्ये अहमदनगरमधली 408 गावं आहेत. राहता, राहुरी, नगर, शेवगाव, पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातील 408 गावं आहेत. तर सोलापूरमधली 645 गावं आहेत. दक्षिण सोलापूरमधली अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, तर सांगोला तालुक्यातली 445 गावं यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. काय नेमक्या सवलती मिळणार आहेत? यामध्ये जमीन महसुलात सूट देण्यात आली आहे. कृषी पंपाच्या बिलात 33.5% इतकी सूट आहे. तर शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क हे माफ करण्यात आलं आहे. आवश्यक तिथे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर करण्यात येणार आहे, ते पुरवलं जाईल. शेतीच्या वीज पंपाची जोडणी खंडित न करता तिथे वीज पुरवठा हा सतत दिला जाईल. त्याचबरोबर सहकारी पीक कर्ज पुनर्गठन हे या ठिकाणी केलं जाणार आहे. दुसरीकडे जायकवाडी धरणात सोडण्यात आलेलं पाणी आज परभणीत पोहोचलेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या पाण्यासाठी परभणीकरांचा संघर्ष सुरू होता. या पाण्यामुळे 3 शहरांसह 50 गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. औरंगाबादच्या जायकवाडी धरणातून पैठण, जालना, परभणी या 3 जिल्ह्यांमधल्या प्रत्येकी 2 बंधाऱ्यांसाठी 41 TMC पाणी 2 मार्चला सोडण्यात आलं. हे पाणी 7 दिवसांचा प्रवास करून आज परभणीत दाखल झालं. परभणीच्या पाथरी तालुक्यातील रामपुरी इथल्या गोदावरीच्या पात्रात हे पाणी पोहोचलं आहे. ढालेगाव बंधारा, झरी तलाव तसंच मुळी बंधाऱ्यात हे पाणी साठवलं जाणार आहे. पाथरी, मनवत, गंगाखेड या 3 शहरांसह 50 गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. किमान 1-1.5 महिना हे पाणी पिण्यासाठी पुरणार आहे आणि यामुळे स्थानिक ग्रामस्थ मोठ्या आनंदात आहेत. आजपर्यंत ना भूतो न भविष्य असा ह्या एरियामध्ये दुष्काळ, पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडलेला होता. तर गोदावरी नदी जसं की आमच्या कळण्यापर्यंत आजपर्यंत कशी अशी पूर्णता कधीच आटलेली नव्हती, पण आज असं झालं की एक थेंबही पाणी गोदावरी पात्रात मिळणं मुश्किल झालेलं होतं. आणि आजच्या पाण्यामुळं जवळपासचे जे काही खेडेपाडे आहेत आणि त्यांच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटलेला आहे. गोदावरी पूर्ण वाळवंटाचं स्वरूप आलेलं होतं गोदावरीला, की आत्तापर्यंत ह्या भागामध्ये कसल्याच प्रकारचे पाणी टंचाई झालेलं नाही, पण पाऊस काळ आणि वरुणराजाने ऑफ कृपा केल्यामुळे पूर्ण पाणी नाहीसं झालं होतं. आणि पाण्यासाठी एवढी भटंगती होत होती नागरिकांची. गोदावरीला पाणी आल्यामुळे खूप आनंद वाटायला, आनंद भरपूर आनंद झाला. जणू अशी दिवाळी आली, आपण दिवाळी साजरी करतो तसं आज भरपूर आनंद वाटायला.
सिंचन तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेतील लघु पाटबंधारे विभागाला न्यायालयाने दणका दिला आहे. लघु पाटबंधारे विभागातील साहित्य जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत आणि त्यानुसार या विभागातील सर्व साहित्य जप्त करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातल्या वासवाडी या गावात सिंचन तलावासाठी 1988 साली 12 शेतकऱ्यांची 30 एकर जमीन जी आहे ती लघु पाटबंधारे विभागाने संपादित केली. 2004 साली त्यांना 25 लाख रुपये मावेजा देण्यात आला पण जमिनीच्या किमतीपेक्षा कमी मावेजा मिळाल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. 2010 शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत वाढीव मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने लघु पाटबंधारे विभागाला दिले पण गेल्या 6 वर्षांपासून या विभागाने वाढीव मोबदला देण्यास टाळाटाळ केली तेव्हा लघु पाटबंधारे विभागातील सर्व साहित्य जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत आणि त्यानुसार या विभागातील टेबल खुर्च्या संगणक पंखे इतर फर्निचर असं सगळं साहित्य जप्त करण्यात आलंय. त्यांना ही सगळी जाणीव होती की 8 तारखेपर्यंत पैसे भरले नाही तर 9 तारखेला जप्तीला येणार आहेत. त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजाने जप्तीचं हे प्रक्रिया सुरू करावी लागली. हे तर सील करू शकता येते. त्याच्यानंतर पुढचं आहे सिव्हिल इम्प्रिझनमेंट. सिव्हिल इम्प्रिझनमेंटमध्ये जो कोणी जबाबदार व्यक्ती आहे जसं की याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत यांना आम्हाला सिव्हिल इम्प्रिझनमेंटमध्ये अटक वॉरंट काढता येते. हां, कोर्ट तशी ऑर्डर करू शकते. काहीच मावेजा दिले नाही आम्हाला. खाली एकरी त्यांनी 32,000 मावेजा दिला. म्हणजे एवढ्यावर आमचं कसं पोट भरल शेतकरी लोकांचं 32-33 दिल्यावर नाही. म्हणून आम्ही पुन्हा डबल कारवाई कोर्टामध्ये केली पहिला मावेजा दिल्यानंतर. त्यानंतर त्याचा निर्णय आमचा हे 2010 आता लागल्यानंतर 2010 आम्ही जिल्हा परिषदच्या मागं लावलं की बाबा आमचे पैसे देऊन टाका पैसे देऊन टाका. कोर्टाचा निर्णय झालाय पण जिल्हा परिषद काही आम्हाला चक्रत करायला आले पैसे काही मिळत नाहीत. मूळ मोबदला दिलं ते वाढ मोबदला आतापर्यंत आम्हाला भेटलेला नाही. बरेच 8-10 वर्षापासून फिरायला समजा मग त्या कोर्टाकडून आम्ही जप्ती ऑर्डर काढून आम्ही माल जप्त करण्यास. एवढी जप्तीपर्यंतची कारवाई किंवा ही वेळ कशी आली नेमका यातला घटनाक्रम काय आहे आपण जाणून घेऊयात. मुदखेड तालुक्यातील वासवाडी गावात सिंचन तलावासाठी 1988 साली 30 एकर जमीन संपादित करण्यात आली. रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेतील लघु पाटबंधारे विभागाने ही जमीन संपादित केली. त्याचबरोबर 2004 साली शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातला मावेजा मिळाला. वाढीव मावेजासाठी 2004 साली 12 शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. 2010 साली शेतकऱ्यांना वाढीव मावेजा देण्याचे न्यायालयाने आदेश दिले. वाढीव मावेजा देण्यास लघु पाटबंधारे विभागाने टाळाटाळ केली. 2015 जप्तीचे आदेश देण्यात आले तर 9 मार्च 2016 रोजी साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. राज्यात पाणी संकट हा सध्याला कळीचा मुद्दा आणि त्याच अनुषंगाने भुसावळमध्ये नेमकं काय घडलं ते आपण बघूया. भुसावळमधलं पाणी टंचाईचं संकट गंभीर बनत चाललंय. गेल्या 15 दिवसांपासून भुसावळ शहरात पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. हतनूर धरणातून पाणी न सोडण्याने शहरवासियांवर जलसंकट आलंय. पाटबंधारे कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी करूनही ते आरक्षणातून पाणी सोडत नाहीत असं मुख्याधिकारी BT 22 यांचं म्हणणं आहे. आता शहराला 2-3 दिवस पाणी पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. तर माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी विरोधक पाण्याबाबत राजकारण करीत असल्याचा आरोप केला. विरोधक संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणून पाणी सोडण्यास उशीर करतात आणि आमचं हक्काचं पाणी येत्या 2 दिवसात पाणी सोडलं नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दिला. भुसावळ शहरासाठीचं इरिगेशन डिपार्टमेंट करून हतनूर धरणातून जे पाणी सोडण्याचा ज्वलंत विषय आहे त्याबाबत भुसावळ शहरातील नागरिकांवर अन्याय होतो आहे. आमचं शहरासाठीचं वापराचं पाणी हे रिझर्व असताना सुद्धा काही दुसऱ्या दबावामुळे ते पाणी सोडण्यासाठी विलंब होतो आहे किंबहुना याचा कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होऊन हाणामारीमध्ये याचं रूपांतर होऊ शकतं. तरी माझी शासनाला विनंती आहे की तात्काळ आपण पाणी सोडावं अन्यथा यासाठी उपोषणाचा इशारा यापूर्वीच आपण दिलाय आणि आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बस. पाणी कसं येतं इथे? पाणी येतंय, खराब येतंय. किती दिवसापासून पाणी नाही? 10-12 दिवस झाले. दुष्काळानं हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आता दुष्काळाच्या कचाट्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. फक्त 34 गुंठे शेतीत तंत्रशुद्ध पद्धतीनं कमी पाण्याचं व्यवस्थित नियोजन करून लातूर जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं मिरचीच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न घेतलं आहे.
लातूर तालुक्यातल्या सारसा गावातल्या बाळासाहेब भिसे यांनी ही कमाल केली आहे. महारानावर कोरडी जमीन असूनही त्यांनी शेतात शेडनेट उभं केलं. स्वतःच्या पत्नीला सोबत घेऊन त्यांनी या नेटमध्ये मिरचीच्या रोपांची लागवड केली. संपूर्णपणे सेंद्रिय शेतीचा अवलंब करत कसलाही कोणत्याही प्रकारच्या औषधांवरती खर्च केला नाही. कमी खर्चात आणि व्यवस्थित नियोजन करून बोरवेलचं कमी पाणीही नीट वापरलं आणि त्यांच्या या मेहनतीला अखेर फळ मिळालं. आणि मिरचीच्या 3 वेळा झालेल्या तोड्यातच 5 ते 6 लाखांचं उत्पादन त्यांच्या हाती आलंय. शेती माळराणे आपल्या 34 गुंठे राण आहे. 34 गुंठ्यामध्येच नंबर 1 मिरची लावली आणि त्या 34 गुंठ्यामध्ये नंबर 1 लावून चांगलं आपलं दोघजण करून आनंदाने खातील. मला 34 गुंठे शेती आहे आणि मी 10 गुंठ्यामध्ये शेडनेट उभा केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वडलो पार्टीची जमीन 34 गुंठे आलेली आहे मला. आणि मला आत्तापर्यंत उत्पन्न जे मिळालं आहे ते 4 ते 5 लाखापर्यंत उत्पन्न भेटलेले. ह्याच्यानंतर एक तोडा म्हणजे पहिला तोडा झालेला आहे मिरचीचा. 3 तोडे झालेले आहेत आत्तापर्यंत. इथून पुढं माझी अपेक्षा आहे की 7 ते 8 लाखापर्यंत मला अपेक्षा आहे अशी की हेच जर भाव टिकून राहिला तर मला अपेक्षा आहे तेवढी मिरच्याची. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत. 15 मार्चला होणार निफाड साखर कारखान्याचा लिलाव. शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला निफाड साखर कारखान्याचा लिलाव जो आहे तो येत्या 15 मार्चला होणार आहे. काही वर्षांपूर्वी आशिया खंडात प्रथम क्रमांकावर असलेला हा साखर कारखाना गेल्या 3 वर्षांपासून बंद आहे. जवळपास 668 कोटींची थकबाकी असलेला हा कारखाना थकबाकीसहित ओबेरॉय ग्रुपनं चालवण्याची तयारी दाखवली होती आणि त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण असतानाच विक्रीकर विभागानं आपल्या 47 कोटींच्या थकबाकीसाठी लिलाव करण्याचं जाहीर केल्यानं शेतकरी आणि कामगार अत्यंत संतप्त झालेत. कोणत्याही परिस्थितीत लिलाव हाणून पाडू असा थेट इशारा कामगारांनी दिला आणि हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा निर्णय असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. नाशिक जिल्ह्यातला निफाड सहकारी साखर कारखाना आपण आता बघतोय की हे एकेकाळी वैभव होतं नाशिकचंच नव्हे तर या आपल्या देशाचंच नव्हे तर आशिया खंडाचं. कारण हा जो कारखाना होता हा आशिया खंडात क्रमांक 1 कारखाना म्हणून याचा गौरव झाला होता. सुवर्णपदक विजेता कारखाना म्हणून सुद्धा या कारखान्याची ओळख. आणि या कारखान्याची आत्ताची अवस्था आपण बघतोय. बंद पडलेली मशिनरी, 233 एकरची विस्तीर्ण ही पूर्ण असलेली जागा. या कारखान्याचं जे क्षेत्र आहे ते खूपच मोठं आहे. दररोज 5000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप या ठिकाणी व्हायचं. 110 गावांची अर्थव्यवस्था या कारखान्यावर सगळी अवलंबून. आणि आपण बघतोय की हेच आहेत ते सगळे शेतकरी. या सगळ्या शेतकऱ्यांची परिस्थिती आता अत्यंत बिकट झाली कारण सेल्स टॅक्स विभागानं 47 कोटींच्या रिकव्हरीसाठी या कारखान्याला लिलावाची नोटीस दिली. येत्या 15 तारखेला याचा लिलाव होतो आणखीन त्या लिलावाच्या विरोधातच हे सगळे शेतकरी एकत्र आलेत. संघर्ष समिती यांनी स्थापन केलेली आणखी या संघर्ष समितीच्या माध्यमातून आता यांनी हा कारखाना वाचवायचा निर्णय घेतलाय. पण सरकार यांना दाद देत नाहीये अशा प्रकारची एकंदरीत त्यांची परिस्थिती आहे. कोर कमिटी नेमून आणि कारखाना भाडे तत्वानी किंवा सहभागी तत्वानी चालवायला द्यावा असा ठराव पण झाला. परंतु त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या. अडचणी आल्यानंतर बॉम्बे मोटर सतपाल सिंग ही ओबेरॉय पार्टी 1.5 वर्षापासून आली. 1.5 वर्षानंतर आल्यानंतर शासकीय पातळीवर तिची फाईल तयार झाली. आरजेडी साहेबांकडे गेली, साखर आयुक्ताकडे गेली, मुंबईपर्यंत गेली. चंद्रकांत पाटील सहकार मंत्र्यांच्या आम्ही भेटी घेतल्या, त्यांना पण हा मुद्दा समजावून सांगितला. निफाडमध्ये शिवसेनेकडे सत्ता आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून राहते. तुम्ही खूप मोठी चळवळ उभी केली आणि आज 110 गावातले सगळे शेतकरी तुम्ही गोळा केले. काय तुमचा विचार आहे जर लिलाव झालाच तर? लिलाव झालाच तर आम्ही असं जाहीर केलंय जर पूर्ण ह्याच जे काही पुढारे असतील त्या सर्व पुढाऱ्यांचा आम्ही जर 15 तारखेला लिलाव झाला तर त्याच्यानंतरच्या 10 दिवसांनी आम्ही सर्व पक्षीय पुढाऱ्यांचं श्राद्ध घालणार आहोत. नाही झालं तर सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचं श्राद्ध घालण्याचा निर्णय या सगळ्या शेतकऱ्यांनी घेतलाय. सरकारनं आता तरी निदान लक्ष द्यावं आणि या कामगाराला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे इथल्या शेतकऱ्यांची. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचं प्रशांत बाग, IBN लोकमत, निफाड. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर पाहूया. हिंगोलीतल्या एका अपंग शिक्षिकेची प्रेरणादायी उपक्रम.
माणसामध्ये जिद्द आणि चिकाटी असली तर माणूस काही करू शकतो, याचं उत्तम उदाहरण हिंगोलीत पाहायला मिळतं. धाडस आणि सामाजिक कार्याने झपाटलेल्या हिंगोली इथल्या एका शिक्षिकेनं शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा विडा उचलला. पाहुयात मीरा गणगे यांची ही प्रेरणादायी कथा. चालण्यासाठीही संघर्ष करणाऱ्या या आहेत हिंगोली जिल्ह्यातल्या सिनगी नागा गावच्या शिक्षिका मीरा गणगे. मीरा यांना लहानपणीच पोलिओ झाल्यामुळे अपंगत्व आलं, पण या सगळ्या अडचणींवर मात करत त्या शिक्षिका झाल्या. हिंगोली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेत 14 वर्षांपासून त्या ज्ञानदानाचं काम करतात. पण समाजाचंही आपण काही देणं लागतो या भावनेनं त्यांनी सुरू केलेला हा जागर आहे. निघून जाईल पुन्हा चांगले दिवस आपल्याला येतील, निसर्ग काही आपल्यावर असाच कोपलेला राहणार नाही. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी गावोगावी जाऊन त्या आवाहन करतात. आपल्या प्रबोधनातून जर काही देता आलं तर आपण आज घराच्या बाहेर पडलं पाहिजे या हेतूने आज मी शाळेच्या वेळा व्यतिरिक्त संध्याकाळच्या वेळेला अगदी गावोगावी जाऊन तिथल्या मंदिरात किंवा एखाद्या पारावर जाऊन तिथल्या लोकांना जमा करून त्यांना या निराशेतून बाहेर काढण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होताना दिसतोय. औंदा शेती जर नाही पिकली तर मोहरल्या वर्षी पिकल, पण या नियमाप्रमाणे कोणी आत्महत्या करू नका. आत्महत्या केल्यापेक्षा कबार कष्ट करून अजून समोर जाऊ आणि या दुष्काळाला मात करू. मी तर आत्महत्या कधीच करणार नाही, पण माझ्या प्रत्येक बांधवाला मी असं सांगेन की या आत्महत्येत काही पडलं नाही, आत्महत्या करू नका, आपली लेकर भिकारी करू नका. मीरा एवढ्यावरच थांबलेल्या नाहीत. त्यांनी सध्या शेतकऱ्यांची 5 मुलं फुलपाखरू या उपक्रमाअंतर्गत दत्तक घेतली आहेत. अत्यंत गरीब परिस्थितीतल्या या मुलांना खूप मोठं व्हायचं आहे. या मुलांची सुटलेली शाळा मीरा यांच्यामुळे पुन्हा सुरू झाली आहे. या मुलांना जर मी आर्थिक बळ दिलं आणि त्यांना जर शिक्षणासाठी सर्व सुविधा त्यांच्या आवडीप्रमाणे जर उपलब्ध करून दिल्या तर ही मुलं खूप चांगल्या याच्यामध्ये ते शिकू शकतील. मन म्हणल्या तुमचा मुलगा आज कुठं आहे, उद्या कुठे जाणार, तुमचा मुलगा माझ्या वटीत द्या, मी माझा मुलगा वटीत दिला. या विद्यार्थ्यांची वेगवेगळी स्वप्न आहे. कुणाला कलेक्टर व्हायचं आहे तर कुणाला इंजिनियर व्हायचं आहे. माझे बहिणी गाणे शिकवतात, कविता छान शिकवतात, चित्रकला शिकवतात आणि चित्र गाणे यामुळे मी मॅडमने शिकवल्याने मी एक दिवस कलेक्टर बनूनच राहणार. स्वतः अपंग असतानाही कुढत न बसता इतरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या मीरा गणगे आपल्यासाठी नक्कीच एक प्रेरणास्रोत आहे. कन्हैया खंडेलवाल, IBN लोकमत, हिंगोली. यानंतर बातमी औरंगाबादमधून. औरंगाबादमधल्या सिद्धार्थ उद्यानात रेणू या बिबट्या मादीच्या 2 पिल्ल्यांचा आज मृत्यू झालेला आहे. रेणूनं कालच 3 पिल्लांना जन्म दिला होता, मात्र आज 3 पैकी 2 पिल्लांचा मृत्यू झाला आहे. एका पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न उद्यानाचे डॉक्टर करत आहेत. रेणूला डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या आश्रमातून 2 आठवड्यांपूर्वी सिद्धार्थ उद्यानात आणण्यात आलं होतं. रेणूसोबत आमटे यांच्या आश्रमातून राजा नावाचा नर बिबट्याही आणण्यात आला होता. रेणू सिद्धार्थ उद्यानात आणण्याआधीच गरोदर होती. पिल्लांना जन्म देण्याआधीपासून आधीच 3 दिवसांपासून रेणू आजारी होती. तिला गॅस्ट्रोची लागण झाली होती आणि त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून तिने काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे तिला पिल्लांना पाजता आलं नाही. पिल्लांना बाहेरून दूध पाजण्यात आलं आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला, पण 2 पिल्लांना वाचवता आलं नाही. आता 3र्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. रेणूची तब्येत आता सुधारते. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN.